राजीव सातव यांचं पार्थिव आज रात्री हिंगोलीमधल्या कळमनुरी इथल्या त्यांच्या निवासस्थानी आणलं जाणार आहे. त्यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी 10 वाजता कळमनुरीमधल्या त्यांच्या घरासमोर मैदानात अंत्यविधी होणार आहेत. यानिमित्तानं जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी या जागेची पाहणी केली. कोरोनाचे नियम पाळून उद्या सकाळी 6 वाजल्यापासून त्यांचं पार्थिव सामान्य नागरिकांना अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. सातव यांच्या जाण्यानं अनेक कार्यकर्त्यांना धक्का बसलाय. राजीव सातव यांच्याबद्दल विविध क्षेत्रातील नागरिकांच्या भावना जाणून घेतल्यात आमचे प्रतिनिधी गजानन देशमुख यांनी. देशाच्या राजकीय पटलावर मोठं नाव असलेलं राजीव सातव यांचं आज पहाटे पुणे येथील रुग्णालयात निधन झालंय. त्यांच्या पार्थिवावर त्यांचं मूळ गाव असलेलं हिंगकळमनुरी कळमनुरीमधील त्यांच्या कोहिनूर या निवासस्थानासमोर मोकळं मैदान असलेल्या त्या मैदानावर अंत्यसंस्कार उद्या सकाळी 10 वाजता केले जाणार आहेत. नंतर उद्या सकाळी 6 वाजल्यापासून अंत्यदर्शनासाठी त्यांचं पार्थिव जे आहे ते सामान्य नागरिकांसाठी ठेवण्यात येणार आहे. तर 10 वाजता त्यांच्या पार्थिवावर अग्निडाग देण्यात येणार आहे. त्याच्या संदर्भातली सध्या तयारी जी आहे तिथं करण्यात येत आहे. हा चौथरा जो आहे तिथं बनवण्यात येत आहे. आपल्या समोर काही कार्यकर्ते आहेत काँग्रेसचे, त्यांची जवळची जी लोकं आहेत ती आहेत. एकूणच काय सांगाल, काय आठवणी आहेत साहेबांच्या? भाऊंचं एवढं सर्वसाधारण लोकांशी नाळ जुळलेली होती की त्यांना पक्ष किंवा काही भेद न ठेवता जे त्यांच्यासोबत त्यांना अडचणीत आठवण करेल त्यांच्यासाठी धावून जाणारं एकमेव व्यक्तित्व आहे. एकमेव व्यक्तित्व आहे ते आणि त्यांच्या अशा खूप आठवणी. वास्तविक पाहता मी ज्यावेळेस माझी पत्रकारिता सुरू केली त्यावेळेस ते एकदम मला वाटते 5 काय 6 वर्षाची होते माझ्याकडे. आजही माझ्या वृत्तपत्राचं ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस त्यांचा फोटो आहे त्यांच्या मातोश्रीसोबत. म्हणजे त्या या फॅमिलीशी आम्ही फार जुन्या अटॅचमेंट आहे त्यांच्याशी. कार्यक्रम होता छोटा, त्या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून मी राजभवनला बोलवलं होतं. पण काँग्रेसचे दोन नेते आपसात त्यांचं कधीही जमत नव्हतं. त्या दोघांना मी एका व्यासपीठावर आणलं त्यावेळेस राजभवननी माझ्यावर स्तुतीसुमनं उजळली होती त्यांच्या भाषणातून. असं सांगितलं होतं की खऱ्या अर्थानं माझा संजू हा कसा मित्र आहे, या दोन माणसांना आमचा हयात गेली एकत्र आणू शकलो नाही, ती तू या व्यासपीठावरून आणून दाखवलंस. ती आठवण आज मला खरंच ऐकून माझ्या अश्रू अनावर होतात. नेहमी माझ्या आठवणीत आणि माझ्या सुखदुःखात राजूभाऊ सामील राहायचे. उद्या सकाळी 10 वाजता या चौथऱ्यावर इथे शासकीय इतमामात राजीव सातव यांच्या पार्थिवाला अग्निडाग देण्यात येणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट टॉपिकसह गजानन देशमुख, झी मीडिया, कळमनुरी, हिंगोली. आई भवानीचा गजर म्हणजे चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यांचा अंदाज वर्तवण्यात आलाय. समुद्र किनाऱ्यावर 62 तर खाडी किनाऱ्यावरील 128 गावांना सतर्कतेचे आदेश देण्यात आलेत. आतापर्यंत 1600 नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलंय. नागरिकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलंय. खबरदारी म्हणून उद्या कोविडचं लसीकरण रद्द करण्यात आलंय. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे